बीड जिल्ह्यातील धामणगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेजारील गावातील समाज बांधवही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यातील धामणगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजानं गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केलं. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास आंदोलन करण्यात आलं. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर यांना आंदोलकांनी निवेदन दिलं. आंदोलनात मराठा समाजाच्या रक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या सर्व मावळ्यांना आणि देशासाठी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलनात धामणगावासह आष्टी तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतात सरकारनं मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं अशी मागणी केली. पूर्वीच्या सरकारनं 16% आरक्षण दिलं होतं, त्याचबरोबर मुस्लिमांना 5% आरक्षण दिलं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्या 16% आरक्षणासंदर्भामध्ये एक त्यांचाच माणूस कोर्टामध्ये गेला आणि आव्हान दिलं, पण मुस्लिम आरक्षणाला आव्हान दिलं नव्हतं मला असणाऱ्या ज्ञानानुसार. मग मुस्लिम आरक्षण 5% द्यायला काय अडचण होती? दिलंय का? नाही. अडचण काय होती त्यांना? मुस्लिम आरक्षण, मुस्लिमांना 5% आरक्षण द्यायला हवं होतं ना, पण नाही, या द्यायचं काहीच नाही. जिथं कायदेशीर अडचण निर्माण केली तिथं ठीक आहे, काय कोर्टामध्ये चालू राहिलंय. आणि त्याचबरोबर मुसलमान आरक्षण द्यायला काहीच अडचण होती, पण ते सुद्धा दिलेलं नाही, कारण यांना देण्याची नियत नाही. जर आरक्षण दिलं तर तुम्ही आम्ही शिकणार आहोत, शिकून पुढे जाणार आहोत, आणि मग यांचे सगळे असणारे आराखडे आपल्याला कळणार आहेत आणि आपण त्यांना पुढे जाऊ देणार नाहीत, म्हणून आपलं आरक्षण इतक्या सहजासहजी दिलं जाणार नाही. त्याचबरोबर कोपर्डी बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलंय म्हणे. आता फास्ट ट्रॅकचा अर्थच मला समजाना, हे फास्ट ट्रॅक कोणतं आहे? 2-2 वर्ष? अहो फास्ट ट्रॅकचा अर्थ काय? काही दिवसामध्ये निकाल यायला पाहिजे, आणि निकाल लागला, निकाल लागल्यानंतर किती महिने झाले, आता अजूनही फाशी नाही, म्हणजे नेमकं चाललंय का? जय जिजाऊ, जय जिजाऊ, एक मराठा, एक मराठा. या ठिकाणी आज धामणगाव येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या 20 दिवसापासून जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुसऱ्यांदा धामणगाव बंद आणि रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथमतः सर्व सकल मराठा समाजाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गेल्या 2 वर्षापासून 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद येथून क्रांती चौकातून ज्या मुख्य मोर्चाला सुरुवात झाली त्याच धगधगत वादळ आज तागाळे त्या ठिकाणी चालू आहे. कोपर्डी येथे जो अमानुष असाही जी घटना घडली होती त्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्यांना तात्काळ त्या ठिकाणी कायदेशीर अशी शिक्षा व्हावी यासाठी आपण या मुख्य मागणीसाठी, त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आपण गेल्या 2 वर्षापासून या महाराष्ट्रात 58 ठिकाणी लाखोच्या संख्येने मुकमोर्चे काढले. ते मुकमोर्चे निश्चित या देशात ऐतिहासिक ठरले, जगाने त्या मोर्चाची दखल घेतली. आमच्या समाजाने कोणत्याही शहरात लाखोचा मोर्चा काढला त्या ठिकाणी जर एखादी ॲम्ब्युलन्स आली, पेशंट असेल, तर त्या लाखोच्या मोर्चातून आम्ही त्या पेशंटला वाट करून दिली. असे आदर्श मोर्चे या समाजाने आपण या ठिकाणी काढलेले आहेत आणि ते जगाला दाखवून दिलेलं आहे. रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान 2 रुग्णवाहिका आल्या होत्या, त्यांना तात्काळ वाट करून देत आंदोलकांनी संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं. महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.